शेतकऱ्याच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागच्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं होतं. आज हे आंदोलन जे आहे ते निलेश लंके यांनी स्थगित केलेलं आहे आणि त्यासाठी राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे हे देखील आंदोलनस्थळी आले होते. थेट निलेश लंके यांच्याशी बोलणार आहोत. आपण आंदोलन स्थगित केलेलं आहे, आपलं समाधान झालेलं आहे का आणि काय नेमकं आपलं म्हणणं? नाही, आमचं 100% समाधान कधी होईल? ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या दूध उत्पादकाच्या खिशात पैसे जातील, कांदा निर्यात बंदीच्या बाबत परमानंट कायदा होईल, त्यावेळेस आमच्या त्या ठिकाणी 100% समाधान होईल. आज त्या आमच्या ज्या मांडणी होती, आम्ही मांडणी केली की आम्हाला दुधाला 40 रुपये कमीत कमी रेट मिळाला पाहिजे आणि आमची दुसरी मागणी काय होती, दुधाच्या उत्पादन खर्चावर रेट ठरला पाहिजे. उत्पादन खर्चाचा विचार केला तर 41-41 रुपये लिटर उत्पादन खर्च आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की आपण त्यावर एक नवीन कायदा करतो आहे, उत्पादन खर्चावर आपल्याला रेट देण्याबाबत नवीन कायदा करतो ते एक सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे अनुदान देता ते अनुदान नका देऊ, दुधामध्ये डायरेक्ट बाजार भाव वाढून द्या हे सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी आता अधिवेशन चालू असल्यामुळं मला आश्वासन देता येणार नाही, पण जो आता आपण 5 रुपये अनुदानाचा जो शासनाने निर्णय शासन निर्णय झालेला आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करता येते का मी पाहतो, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो हे असे आश्वासन दिलेले. कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडं मागणी केली जाईल, ती फाईल पुटअप केली जाईल. त्या ठिकाणी मी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा एक सपोर्टेड म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना एकत्रित करून त्या बाबतीत निर्णय करण्यासाठी केंद्र सरकारला सुद्धा भाग पाडू हे सुद्धा आम्ही सांगितलं. पण याचा अर्थ आम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या दूध उत्पादकाच्या खिशात पैसे जातील, त्यांना 40 रुपये रेट मिळेल, त्याच वेळेस आमचं समाधान होईल. कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत परमानंट कायदा होईल त्यावेळेस आमचं समाधान होईल. पण आज आश्वासन कुठंतरी एक विश्वास ठेवणं अपेक्षित असतं, त्यामुळे आज आम्ही विश्वास ठेवलेला आहे. पण त्यांनी एक क्लिअर कट सांगितलं, तोपर्यंत जे 5 रुपये अनुदान देणार आहे त्याला जे 80 शर्ती होत्या त्या पूर्णच्या पूर्ण शिथिल केल्या जाईल हा एक त्यांनी शब्द दिला आहे. त्यांनी मुदत मागितलेली होती, आपण काही मुदत दिलेली आहे? कारण किती दिवसापर्यंत आपले आंदोलन स्थगित असेल? मुदतीच्या बाबतीत आमचे कार्यालय साहेब बोलतील. त्यांनी सांगताना सांगितलं होतं की आमची फाईल हालत नाही, कुठं तुम्हाला वाटलं व हालचाल होत नाही त्यावेळेला तुम्ही आंदोलन परत करू शकता, म्हणजे आम्ही प्रोसेसमध्ये राहू आणि साहेबांना प्रोसेसमध्ये घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न करू. साधारणतः किती दिवसांचे आपण स्थगित ठेवू? कारण 15 दिवस ते 1 महिनाभरात ते प्रोसिजर होऊ शकते, परंतु आम्ही नकारात्मक आहोत असं ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही आंदोलन करायला मोकळेत असं सगळं. त्यांनी म्हटलंय की खासगी दूध संघाचा जे आहे तर एखाद्या दरासंदर्भामध्ये आम्हाला सक्ती करता येणार नाही, मग त्या संदर्भामध्ये नेमकं काय आपलं समाधान होईल? उत्पादन खर्चावर रेट दिला जातो त्यासाठी कायदा करणं अपेक्षित आहे आणि तो कायदा करण्यासाठी मी प्रयत्न करेन, कायदा करू आपण हे त्यांनी शब्द दिलेला आहे. जर उत्पादन खर्चाच्या बाबत जर कायदा झाला ना तर दुधाचे भाव ढासळणार नाही ना. एकंदरीत जर आपण बघितलं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांना अनेक आश्वासनं दिलेली आहेत आणि हे आश्वासनं जर पूर्ण झाले नाही तर पुढील 15 दिवसानंतर पुन्हा एकदा आंदोलन करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तात्पुरतं आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन किरण कटारे सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.